जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव व आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र यांचा चौथा वर्धापन दिनानिमित्त आणि आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत भव्य जिल्हास्तरीय निःशुल्क आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे 21 एप्रिल 2022 रोजी आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड काढून लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. या शिबिरामध्ये विविध आजाराची तपासणी करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी सामाजिक व आर्थिक आणि जातीनिहाय जनगणनेत नोंदीत ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबे आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड पात्र लाभार्थ्यांना व नागरिकांचे आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड काढून देण्यात आले. जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय अमरावती येथे आयोजित आरोग्य मेळाव्यास खासदार नवनीत राणा, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रमोद निरवणे तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेंद्र साळुंके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अजय साखरे, मेट्रन ललिता अटाळकर, डॉक्टर जवनजाड यांच्यासह आरोग्य विभागातील विविध पदाधिकारी व अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय सोळंके सामाजिक अधीक्षक यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उद्धव झुकरे मानसशास्त्र तज्ज्ञ यांनी केले. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.